नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे श्रद्धाज रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहोत पायनॅपल केक। तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे मी प्रीमिक्स घेतलेलं आहे, हे वजनी 250 ग्रॅम आहे। याच्यात मी ही आपली तेलाची पळी, यानं 1.5 पळी तेल घालणार आहे। हे मी पायनॅपल एसेन्स घेणार आहे, हा छोटा चमचा भरून घेतलेला आहे। हे मी 1 ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे। हे आता आपण ह्या प्रीमिक्समध्ये मिक्स करून घेणार आहोत। आपण हे थोडं थोडं घालून चांगले हे मिक्स करून घेणार। या मिश्रणाला आपल्याला 5 ते 7 मिनटं चांगलं बीट करून घ्यायचं आहे। हे आपण अशा प्रकारे मिश्रण तयार करून घ्यायचं। तुम्ही इथं बघू शकताय, हा आपण टिन घेतलेला आहे, याला आपण तेल लावून घेऊ। याच्यात आपण मैदा टाकून घेणार। यात आपण टिनला तेल लावून मैदा चांगला टाकून पसरवून घेतलेला आहे। त्याच्यात आपण हे बॅटर टाकू। आपण या टिनमध्ये सगळं बॅटर ओतून घेतलेलं आहे। आपण हा टिन आता टॅप करून घेऊ। एक 5 ते 7 मिनटं याला आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे। कधीही आपण टिन टॅप करते वेळी खाली हे असं कापड घ्यायचं, नाहीतर आपल्या टिनला स्क्रॅच येऊ शकतो। आपण हे केक बेक होण्यासाठी मोठं पातेलं ठेवलेलं आहे। हे मी 5 ते 7 मिनटं चांगलं ह्याला गरम करून घेतलेलं आहे। खाली स्लो गॅस आहे, त्याच्यावरती मी 5 ते 7 मिनटं हे ठेवलेलं आहे। आता आपण इथं तुम्ही बघू शकताय, हे अशी जाळी मी ठेवलेली आहे त्याच्यात। आता आपण टिन ठेवून घेऊ। याला आपल्याला 35 ते 40 मिनटं स्लो गॅसवरती बेक होऊ द्यायचं। आपला केक बेक होत आहे तोपर्यंत आपण क्रीम तयार करून घेऊ। ही मी इथं आपल्या मोठ्या वाटीने 1.5 वाटी क्रीम घेतलेली आहे, ती आपण आता बीट करून घेऊ।
इथं तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे क्रीम बीट झालेली आहे. क्रीम फेटण्यासाठी मला 5 ते 7 मिनटं वेळ लागले. हे आता आपण पायनॅपल क्रश मोठे 2 चमचे याच्यात क्रीममध्ये टाकून घेणार आहे. आता आपल्याला हे बीट करून घ्यायचं. आता आपण हा क्रश चांगल्या क्रीममध्ये मिक्स करून घेऊया. आपल्या केकला 40 मिनिटं झालेले आपण बेक झाले काय बघू. असं आपण चाकू टाकून बघणार. हा अजून थोडासा कच्चा आहे, मी अजून 1-10 मिनिटं थांबणार. आता आपल्या केकला 40 मिनिटं झालेले आपण सूर्य टाकून बघूया. बघा एकदम क्लीन आलेले आहे सूर्य. आपण आता केक काढून घेऊया. आता आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं ह्या केकला गार होऊ द्यायचं आहे. नंतर आपण टिनमधून काढून घेऊ. आता आपला केक गार झालेला आहे. आपण केकची दोन भाग करून घेऊ. या दोऱ्याच्या साह्याने आपण केकच्या 2 लेअर करून घेणार आहोत. करून घेतलेलं आहे. हे अर्धी वाटी पाणी आणि त्याच्यामध्ये या चमच्याने 3 चमचे साखर हे मी चांगलं विरघळून घेतलेलं आहे. हे आपण आता हे आपल्या लादीवरती हा सिरप टाकून घेऊया. आता संपूर्ण लादीवरती सिरप टाकून झालेला आहे. आता मी ही क्रीम लावून घेते. आता आपल्या लादीला क्रीम लावून झालेली आहे. आता आपण त्याच्यावरती क्रश टाकणार. हा पायनॅपल क्रश आहे. हा क्रश पसरून चांगला झालेला आहे. आता मी ह्यावर 2री लेअर ठेवून घेते. आता आपण याच्यावरती साखरेचं पाणी टाकून घेऊ. ह्या 2री लेअरवरती शुगर सिरप टाकून झालेला आहे. मी आता याच्यावरती क्रीम पसरून घेते. मी मोदक नोजल घेतलेला आहे. यानं आता ही एकदम शेवटची डिझाईन तयार करून घेणार.
स्लिपरी आणि दणका. तर अशा प्रकारे आजचा आपला मस्त आणि भन्नाट असा पायनॅपल केक तयार झालेला आहे. तुम्हाला आमची आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.